हे बघा मम्मी, इथे फक्त तुमच्या नवऱ्याच्या खऱ्या खुनाला शोधायला आले. परशुने हा खून केला नाहीये ही गोष्ट मम्मी तुम्हाला अगदी खात्रीने सांगू शकते. ठीक आहे अबोली मॅडम, पण तुम्ही आत्ता इथे का आलाय? नाही म्हणजे मी तुमची काय मदत करू शकते? ताई, आम्हाला असं वाटतंय की कदाचित या घरात काहीतरी पुरावा मामा मिळू शकतो. तुम्ही जर आम्हाला हे घर तपासायची परवानगी दिली तर खरंच खूप बरं होईल. ठीक आहे. काय झालं? नाही, आम्हाला असं वाटलं नव्हतं की तुम्ही अशी लगेच परवानगी द्याल म्हणून. ताई, आम्हाला असं वाटलं होतं की आम्हाला तुम्हाला विनंत्या कराव्या लागतील वारंवार, पण तुम्ही लगेच परमिशन दिली, समजून घेतलं, त्याबद्दल थँक्यू. अहो, मी तुम्हाला का नाकारणार? माझ्या नवऱ्याच्या खुनाचा तपास करताय ना तुम्ही. मला माहीत होतं माझा नवरा कसा आहे ते खूप वाईट होते. पण तुम्हाला एक सांगू का, आमच्याकडे ना खूप माणसं यायची, म्हणजे हे व्याजाने पैसे द्यायचे ना, कर्ज द्यायची लोकांना, आणि वसूलही करायचे म्हणा. कधी लोकांना दमटावून, कधी धाक देऊन लोकांची प्रॉपर्टी, त्यांची जमीन जुमला सगळं लुबाडायचे होते. बायकांच्या बाबतीत सुद्धा हे खूप वाईट होते. त्यामुळे कधीतरी हा दिवस आमच्यावरती येणार याची कल्पना होती मला. खूप शत्रू करून ठेवले होते यांनी. म्हणजे अशा माणसाशी मैत्री तरी कोण करणार ना? कुणाशीच चांगले संबंध नव्हते ठेवले या माणसा. ताई, सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला या सगळ्या गोष्टी पुन्हा आठवाव्या लागल्या. खरंच सॉरी. अहो, तुम्ही का सॉरी म्हणताय ना? या सगळ्याची कल्पना होती मला आणि मी हे सगळं स्वीकारलं. आता एक विचारू तुम्हाला. विचारू ना. तुम्ही कधी तुमच्या नवऱ्याला देशपांडे सरांसोबत पाहिलं होतं का? नाही हो, म्हणजे यांच्या तोंडून त्यांचं कधी नावही ऐकलं नव्हतं. ठीक आहे, ठीक, आम्ही तपासणी करू शकतो. हो, करा. थँक्यू.